नमस्कार. आजच्या आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये मी टीम न्यूज डंकातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजची आपल्याकडची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की अमेरिकेमधल्या बीव्हर या प्राण्याबद्दलची. ती बातमी अशा तऱ्हेची आहे की अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून बीव्हर या प्राण्याच्या संख्येमध्ये मोठ्याने वाढ होताना दिसत आहे. बीव्हर हे काय प्रकरण आहे? तर बीव्हर हा एक प्रकारे ऊद मांजरासारखा दिसणारा प्राणी, दिसायला छोटासा, सशाच्या आकाराचा आणि लांब शेपटी असणारा. मग हा प्राणी इतका महत्त्वाचा का आहे? तर हा प्राणी छोट्या झऱ्यांवरती धरण बांधून राहतो. जंगलामध्ये मिळणाऱ्या विविध वस्तू पदार्थ जसं की दगड, माती, चिखल, काटेकुटे, झाडांच्या फांद्या, पानं या सर्वांचा वापर करून बीव्हर छोट्या झऱ्यांवरती छोटी छोटी धरणं बांधतात. त्याच्यामुळे त्यांच्या पाठी मोठ्या प्रमाणात पाणी साठा होतो आणि गंमत अशी आहे की या पाणीसाठ्यांमुळे तिथे एक स्वतंत्र परिसंस्था निर्माण होते. एक काळ असा होता की ज्या वेळेला युरोपमधून अमेरिकेत स्थलांतर केलेल्या कित्येक युरोपियनांनी त्या बीव्हर्सची हत्या केली, शिकार केली आणि त्यांचा वापर हा फर कोट बनवण्यासाठी किंवा इतर काही कपडे विणण्यासाठी केला. परिणामतः अमेरिकेमधल्या बीव्हरची संख्या कमी झाली आणि त्याच्यामुळे मध्य अमेरिकेतल्या काही परिसंस्थांनी मान टाकली. म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी वाळवंट वाढायला लागलं, नद्या झरे आटून गेले. ज्या नद्या कधी काळी बारमाही होत्या त्या अचानकच सीझनल किंवा ठराविक काळामध्ये वाहणाऱ्या अशा तऱ्हेच्या झाल्या. आणि मग त्याच्यामुळे एकूणच परिसंस्थेचं गणित बिघडायला लागल्यानंतर साधारणपणे 1900 सुमारापासून त्या ठिकाणी बीव्हर संवर्धनाचे प्रयत्न व्हायला सुरुवात झाली. आणि आता विविध पर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने या प्राण्याचं संवर्धन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी बीव्हर डॅम नावाचे प्रकार दिसू लागले आहेत. अर्थातच बीव्हर डॅममुळे पाणी साठू लागलं आहे, त्यामुळे काही स्थलांतरित पक्षी जे केवळ त्या प्रकारच्या पाणीसाठ्यांवर येतात त्यांचंसुद्धा पुनरागमन होताना दिसत आहे. आणि अर्थातच अमेरिकेच्या एकूणच परिसंस्थेसाठी ही अतिशय चांगली बातमी आहे. अमेरिकन लॅटिट्यूड्स किंवा अमेरिकन अक्षवृत्तांच्या अनेक भागांमध्ये हे प्राणी आढळून येतात. त्याच्यामुळे युरोपमध्ये देखील फ्रान्स किंवा इंग्लंड या दोन देशांमध्ये देखील बीव्हर आढळून येते. अर्थात पृथ्वीवरची गंमत अशी आहे की दोन खंडांमधले एक प्राणी देखील वेगळ्या तऱ्हेचा असतो. त्याच्यामुळे युरोपियन बीव्हर आणि अमेरिकन बीव्हर ह्यांच्यामध्ये देखील थोडाफार फरक त्यांच्या रंगरूप आणि त्यांच्या एकंदरीत आयुष्यमानावरती नक्कीच घडतो. बीव्हर हा देखील एक सस्तन प्राणी असून त्याचे दात मोठे असतात आणि ते सतत वाढणारे असतात. आपल्या तीक्ष्ण दातांचा वापर करून बीव्हर जंगलातली मोठी मोठी झाडं तोडतात आणि ती झाडं पाण्यामध्ये पडतील अशाच ठिकाणची असतात. त्यानंतर बीव्हर त्याच्यावरच्या फांद्या घेऊन जातात आणि नदीमध्ये छोट्या जागी ते भरून ठेवतात. त्यांच्या धरणाचा पाया हा मानवाने तयार केलेल्या धरणांसारखाच दगडाने बनलेला असतो. त्यानंतर उरलेल्या छोट्या मोठ्या भेगांमध्ये बीव्हर तलावाच्या खाली आढळणारी माती वापरून ते त्या भेगात ते लिंपून टाकतात आणि अतिशय सुंदर तऱ्हेचे डॅम बनवतात. या धरणांचा फायदा परिसंस्थेला तर होतोच, मात्र जंगलाच्या उगमस्थानी किंवा नदीच्या उगमस्थानी हे धरणं तयार झाल्यानंतर ती धरणं मोठ्या प्रमाणात पाणी गाळून घेतात आणि अशा तऱ्हेने एक प्रकारे पाण्यावरती प्रक्रिया घडून ते पाणी पुढे नदीमध्ये येऊन मिळतं. त्याच्यामुळे पाणी शुद्धीकरण करण्याचं काम देखील या धरणांकडून केलं जातं. बीव्हर या धरणांचा वापर त्यांच्या प्रजननासाठी, थंडीच्या काळात राहण्यासाठी आणि अन्नपदार्थांच्या सुरक्षेसाठी करतात. तर अशा या प्राण्याबद्दल आपण जागरूक असणं फार आवश्यक आहे, कारण हा प्राणी काही ठराविक ठिकाणीच आढळून येतो आणि तो त्या ठिकाणच्या परिसंस्थेसाठी खूप महत्त्वाचा असतो.